एक महत्त्वाची बातमी बोईसर मधून समोर येत आहे. बोईसर मधील बेपत्ता युवकाच्या खून प्रकरणी अवघ्या एका दिवसातच आरोपीला अटक करण्यात बोईसर पोलिसांना यश आलेले आहे. बोईसरच्या आवदनगर मधून 4 दिवसापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी बोईसर परिसरात आढळल्याने खळबळ उडाली होती. मयत युवकाच्या खुनाचा यशस्वी तपास करीत एका दिवसात बोईसर पोलिसांनी मयत युवकाच्या खून प्रकरणी 2 आरोपींना अटक केली आहे. महेश शिवमच्या मित्राने त्याचा गळा आवळून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी 2 आरोपींना बोईसर MIDC पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एक आरोपी मयत युवकाच्या कुटुंबासोबत फिरून त्याचा शोध घेण्याचा बनाव करत असल्याचे समोर आलेले आहे. बोईसर पोलीस स्टेशनला एका युवकाच्या मिसिंग बाबत प्रकरण दाखल झालेलं होतं. त्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक कसबे आणि त्याची टीम करत होती. त्या दरम्यान दिनांक 27-8 त्या युवकाची मिसिंग युवकाची डेड बॉडी निर्जन ठिकाणी झोडपामध्ये मिळून आली. त्याचा तपास दरम्यान अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्या खुनाच्या गुन्ह्याचा तपासादरम्यान संशयित म्हणून 2 युवकांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्याच्या तपासात असं निष्पन्न झालं की आरोपी इसम जो आहे, मुख्य आरोपी जो आहे, त्याची गर्लफ्रेंडबाबत त्याच्या वडिलांना माहिती देऊन बदनामी करेल म्हणून मयताला धमकी दिलेली होती. त्याचा काटा काढण्यासाठी मुख्य आरोपीनं आपल्या मित्राला सोबत घेतलं आणि अज्ञात ठिकाणी नेऊन मिक्सी पावडर डोळ्यात घालून आणि गळा दाबून या युवकाचा खून केलेला निष्पन्न झालेला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे.